बेसनचे लाडू केल्यावर ते लाडू बसतात किंवा एकमेकांना चिकटतात किंवा लाडू खाताना तो टाळ्याला चिकटतो किंवा चिकट लागतो असं जर का होत असेल तर याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या टिप्स वापरून तुम्ही बेसन लाडू करून बघा लाडू अजिबात चिकट वाटत नाही टाळ्याला चिकटत नाही तसेच छान गोल गरगरीत राहतो आणि तो रेलत नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अर्धा किलोच्या प्रमाणात अगदी दाणेदार पेढ्यांप्रमाणे खमंग असे बेसन लाडू आज आपण करणार आहोत तर बेसन लाडू करण्यासाठी अर्धा किलो हरभरा डाळ या ठिकाणी घेतली आहे लाडू करण्यासाठी हरभरा डाळ दळून आणण्यापूर्वी ती थोडीशी भाजून घ्यायची आहे मध्यम ते मंद असेवर डाळ भाजून घ्या डाळ भाजून घेताना शक्यतो स्टीलची कढई घेऊ नका कारण त्याच्यामध्ये डाळ करपू शकते आणि ती आतपर्यंत भाजली जात नाही त्याच्याऐवजी अॅल्युमिनियमची कढई वापरा किंवा लोखंडी सुद्धा घेऊ शकता पितळेच्या कढईत करू शकता अगदी दहा मिनिटे डाळ अशी मध्यम ते मंदाचेवर भाजून घेतली आहे जेणेकरून एखादी डाळ जर का खाऊन पाहिली तर डाळ तुटते इतपतच भाजून घ्यायचं आहे डाळ भाजून घेतल्यामुळं काय होतं एकतर बेसनपीठसुद्धा लवकर भाजलं जातं आणि बेसनपीठ भाजायला तूपही कमी लागतं त्यामुळं दळून आणण्यापूर्वी डाळ अशी भाजून घ्यायची आता लाडूंसाठी जेव्हा बेसनपीठ दळून आणतो तेव्हा ते अगदी बारीक दळायचं नाही तर थोडंसं सा जाडसर भाकरीचं ज्वारीचं पीठ जसं जाडसर असतं तसं जाडसर ठेवायचं खूप रवाळ खूप जाडही ठेवायचं नाही नाहीतर मग डाळीचे जे कण आहे ते दाताखाली असे लागतात हे बघा अर्धा किलो जे बेसनपीठ होतं ते साडेतीन कप भरलं आहे साजूक तूप पातळ करून ते एक कप मोजून घेतलं आहे पहिल्यांदा कढईमध्ये यापैकी थोडंसंच तूप काढायचं साधारणपणे पाव कप तूप मी याच्यामध्ये काढलं आहे आता याच्यामध्ये सगळं बेसन घातलं सुरुवातीला तूप खूप जास्त न वापरता आपण हे बेसन असंच कोरडं भाजून घेणार आहोत तूप घालायची सुरुवातीला अजिबात घाई करायची नाही असंच कोरडं भाजून घ्यायचं सुरुवातीला गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा मात्र बेसन पीठ जे आहे ते तळाशी चिकटू नये लागू नये म्हणून एकसारखं याला हलवत राहायचं खालीवर करत राहायचं हे बघा जे काही थोडं आपण पावकप तूप घातलं होतं ते आता बेसन पिठाला असं एकसारखं लागलं आहे आणि याचा कोरडेपणासुद्धा कमी झाला आहे बेसनपीठ जे आहे ते असं व्यवस्थित हलवता येतं आहे जवळजवळ दहा मिनिटे भाजून घेतल्यानंतर बेसनपीठ जे आहे ते असं गुलाबीसर रंगाचं झालं आहे आता अजून पाव कप तूप याच्यामध्ये घातलं अजून पाच मिनिटे मध्यम आचेवरच याला भाजून घेणार आहे बेसनपीठ अजूनही असं कोरडंच आहे पण कढईला न चिकटता असं रव्याप्रमाणे ते सहज भाजता येतंय काय होतं जितकं तूप आपण याच्यामध्ये घालू तितकं तूप बेसनपीठ सहज ओढून घेतं आणि जेव्हा बेसनपीठ पूर्णपणे भाजलं जातं त्याचा कच्चेपणा जातो तेव्हा मात्र तूप जे आहे ते सोडून देतं आणि मग या पिठाला तूप सुटून पीठ अगदी पातळ होतं आणि अशा पिठाचे लाडू जर का केले तर ते अगदी बसतात एकमेकांना चिकटतात महत्त्वाची टीप म्हणजे तूप घालायची घाई अजिबात करायची नाही एक एक स्टेजला जसजसा जसा पिठाचा रंग बदलत जाईल तसं तूप लागेल तसं ॲड करत जा हे बघा अजून थोडं तूप मी याच्यामध्ये वाढवलं आहे आता बेसन पिठाचा जो रंग आहे तो असा बदामीसर झाला आहे या स्टेजला तुम्ही गॅस बारीक करून बेसनपीठ भाजत राहा एकदा का बदामीसर रंग आला की पटापट भाजलं जातं त्याच्यामुळं गॅस बारीक करायचा आणि मग भाजत राहायचं हे बघा आत्तापर्यंत जे बेसनपीठ अगदी कोरडं होतं त्याचा आता असा घट्टसर असा गोळा बनला आहे अजून दोन ते तीन मिनिटं याला चांगलं भाजून घेऊ हे बघा आत्ता आपण असं याला मंद आचेवरच भाजून घेतो आहे पिठाचा रंग अजून बदलला आहे अजून डार्क झाला आहे छान असा बदामीसर रंग आला आहे पाच मिनिटं भाजूनसुद्धा हे जे पीठ आहे ते पातळ वाटत नाही आहे तर थोडंसं तूप याच्यामध्ये अजून वाढवलं हे बघा तूप घातल्यानंतर लगेच हे जे पीठ आहे ते असं पातळ झालं आहे साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटं हे जे पीठ आहे ते मी भाजून घेतलं आहे जरी आता याचा रंग सोनेरी वाटत असला डार्क वाटत असला तरीसुद्धा अजून ते पूर्णपणे भाजलं गेलं नाही आहे मंदाचेवर याला भाजत राहायचं बेसन लाडूमध्ये साजूक तूप जेवढं जास्त तेवढे लाडू जे आहे ते अतिशय सुंदर होतात स्वादिष्ट होतात तोंडात विरघळतात पण लाडू जे आहे ते एकमेकांना चिकटतात रेलून बसतात त्याच्यामुळं जर का तुम्हाला तसं होऊ द्यायचं नसेल तर कमीत कमी तूप वापरून जे आहे ते छान खमंग असं भाजून घ्या आतापर्यंत एकूण पाऊण कप तूप मी याच्यामध्ये वापरलं आहे वजनी जर का तुम्हाला हवं असेल तर दोनशे ग्रॅम साजूक तूप वापरलंय अजून थोडंसं तूप याच्यामध्ये घातलं बेसन पीठ जेव्हा पूर्ण भाजलं जातं तेव्हा तूप जे आहे ते याला सुटायला लागतं पीठ अगदी पातळ होतं हे बघा कुंद्याप्रमाणे अगदी चॉकलेटी खरपूस असा रंग आला आहे आता या स्टेजला याच्यामध्ये दोन टेबल स्पून दूध घातलं आहे दूध घातलं की हे जे मिश्रण आहे ते असं फसफसलं पाहिजे दूध घातल्यामुळं लाडू जे आहे ते छान रवाळ होतात टाळायला चिकटत नाही आता एक शंका असेल की दूध घातल्यावर हे लाडू टिकणार का तर लाडू टिकतात कारण कारण दूध जेव्हा आपण याच्यामध्ये घातलं तेव्हा बेसन पिठाचं जे तापमान आहे ते अगदी जास्त असतं आणि ते दूध लगेच आटून जातं किंवा त्याची वाफ होऊन जाते त्यातला पाण्याचा अंश कमी होतो त्यामुळं दूध घातलं तरी सुद्धा लाडू अगदी महिनाभरसुद्धा टिकतात दूध घातल्यावर कढईचं गॅस बंद करू शकता हे बघा छान असा खरपूस रंग आला आहे खूप जास्त काळपट चॉकलेटी रंग येईपर्यंत थांबायचं नाही कारण तूप गरम असतं त्याच्यामुळं थंड होईपर्यंत हे जे मिश्रण आहे ते भाजलंच जातं त्यामुळं आधीच जर का पीठ जास्त भाजलं तर थंड झाल्यावर हे जे मिश्रण आहे ते करपट लागू शकतं हे बघा रंगातला फरक जो आहे तो तुम्हाला सहज जाणवेल पाहूनच कळतं की बेसन पीठ जर का असं छान रंग येईपर्यंत भाजून घेतलं तर लाडू खमंग लागणारच आता कढईचा गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटे जाऊ द्यायचे आणि मग याच्यामध्ये काजू बदाम जे काही सुक्या मेव्याचे काप तुम्हाला लाडूमध्ये घालायचे असतील ते घालू शकता अगदी गॅस चालू असताना किंवा पीठ खूप गरम असताना काजू बदामचे काप घालू नका नाहीतर ते लगेच करपतात मिश्रण थंड होईपर्यंत अधूनमधून याला खालीवर करत राहा नाहीतर मग कढईला लागलेलं जे पीठ आहे ते करपू शकतं आता पंधरा वीस मिनिटे हे जे मिश्रण आहे ते थंड होऊ द्यायचं आता अर्धा किलो बेसन पिठासाठी मी साधारण दीड कप म्हणजे तीनशे ग्रॅम साखर घेतली आहे साखर जी आहे ती बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढली याच्यामध्येच वेलची घातली आहे आणि हे बारीक करून याची अशी पिठी साखर करून घेतली बेसन पिठाचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यावर हलकं कोमट असताना याच्यामध्ये साखर घालायची पूर्णपणे थंड झाल्यावर जर का घातलं तर साखर व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळं थोडंसं कोमट असताना याच्यामध्ये साखर घालायची जर का बेसन पिठाचं मिश्रण गरम असताना याच्यामध्ये पिठी साखर घातली तर ती पातळ होऊन मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं त्याच्यामुळं कोमट असताना याच्यामध्ये पिठी साखर घाला हलवून साखर जी आहे ती एकसारखी मिक्स करून घ्या आता हे मिश्रण जे आहे ते पुन्हा असं थोडंसं पातळ होतं आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मिश्रण छान असं एक दोन तास थंड होऊ द्यायचं कोमट असतानाच जर का तुम्ही याचे लाडू करायला घेतले तर हे बघा हे असं पातळ होतं कारण आपण जेव्हा लाडू वळतो तेव्हा हाताच्या उष्णतेमुळं तूप जे आहे ते वितळतं लाडूंचा आकार बिघडतो एक दोन तास याला थंड होऊ देऊ आणि मग लाडू वळायला घेऊयात हे बघा थंड झाल्यावर हे जे पीठ आहे ते असं अगदी घट्ट होऊन बसतं तर हातानं याला असं सुटं करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पीठ घेऊन याचे लाडू वळायला घ्या सुरुवातीला जरी घट्ट वाटलं तरीसुद्धा हाताच्या उष्णतेनं तूप वितळून पातळ होतं आणि मग लाडू वळता येतात यावर जर का तुम्हाला काजू बदामचे काप लावायचे असतील तर काप लावून घेऊ शकता हे बघा हातानं पीठ एकसारखं करत याला मळून घ्या जर का तुम्हाला अगदीच हे पीठ घट्ट वाटलं जमत नसेल तर कढई हलकी गरम करून घ्या म्हणजे मग पीठ थोडंसं सैल सा होईल याप्रमाणे सगळ्या पिठाचे लाडू करून घेतले तूप जर का योग्य प्रमाणात पडलं जास्त झालं नाही तर लाडूंचा आकार व्यवस्थित येतो बिघडत नाही छान गोल गरगरीत असे हे लाडू होतात नंतरसुद्धा जेव्हा तुम्ही हे लाडू स्टोअर कराल तेव्हा पसरट अशा डब्यात स्टोअर करा एकावर एक ठेवू नका नाहीतर मग वरच्या लाडूंच्या वजनामुळं खालचे लाडू जे आहेत ते बसतात तुपाचं प्रमाण जरी जास्त पडलं तरीसुद्धा लाडू चवीला सुंदरच लागतात अवश्य करून पहा अतिशय सोपे आहेत त्याचप्रमाणे बेसन लाडू करतानाच्या या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद